नमस्कार, आज आपण करणार आहोत पास्ता। सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर एक कप पास्ता घ्यायचा आहे। एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे। उभा चिरलेला कांदा, कांदा ब्राउन झाल्यानंतर मायोनीज घ्यायचा आहे। सोया सॉस, टोमॅटो सॉस, सेजवान चटणी, पास्ता मसाला, बॉईल केलेला पास्ता, अशा पद्धतीने तयार झाला आहे पास्ता।